उद्यान विषयक बाबीं बाबत जी तक्रार प्राप्त झाली होती महानगरपालिकेकडे, या प्रकरणाच्या चौकशीसाठी 24 सप्टेंबरला कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली होती आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण उद्यानविषयक जी काही स्थळं आहेत ज्यांची संख्या 360 पेक्षा जास्त आहे या सर्व स्थळांची पाहणी करण्यात आली आणि फोटोग्राफसहित सद्यस्थिती जी आहे ती रेकॉर्डवरती घेण्यात आली। त्यामध्ये असं दिसलं की प्रथमदर्शनी तक्रारीमध्ये तथ्य आहे आणि त्यामुळे हे जे 360 साधारणतः रिपोर्ट जे आले होते या रिपोर्टच्या आधारावरती जबाबदारी निश्चित करण्यासाठी एक समिती 22 ऑक्टोबरला स्थापन करण्यात आली, ज्यांनी 29 ऑक्टोबरला रिपोर्ट दिला, ज्याच्या आधारावरती दोन्ही कंत्राटदारांना दंडात्मक रकमेची वसुली आणि आपलं कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये अशी नोटीस 3 नोव्हेंबरला काढण्यात आली। याचवेळी या प्रकरणामध्ये जे प्रथमदर्शनी दोषी अधिकारी कर्मचारी होते यांच्यावरही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस 4 नोव्हेंबरला काढण्यात आली। त्यानंतर त्यांचे खुलासे प्राप्त झाले आणि प्राप्त खुलासे समाधानकारक नसल्यामुळं कंत्राटदारावरती 8 कोटी 34 लाखापर्यंत दंडात्मक रक्कम कायम करून ती वसुलीची कारवाई करण्यात आली आणि त्याच्यासोबतच करारनाम्यातील अटीशर्तीचा भंग जो केला त्याने त्याच्यामुळं तो कंत्राट रद्द करण्याचाही डिसिजन या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। अधिकारी कर्मचारी यांच्यावरती जी जबाबदारी होती त्याच्या अनुसार 3 अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी निलंबन करण्यात आलेलं आहे आणि इतर अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे।